सुरक्षा यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि अशा वेळेला विरोधकांना रोखण्यासाठी रणनीती आखायची आहे आणि म्हणूनच आज महाविकास आघाडीची खलबत सुद्धा सुरू झाली आहे। अधिवेशनाच्या पूर्वी रणनीती निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित केली जाते आहे। हे अधिवेशन 5 दिवसांचं जरी असलं तरी राज्यातल्या विविध प्रश्नी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक कमालीचे आक्रमक झालेत। राजू सोनावणे घडामोडींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। राजू, या बैठकीला सुरुवात झाली आहे का? कोण कोण उपस्थित आहेत आणि काय चर्चा होतीये? नणंदा पावते, आपण महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। विधानभवनामध्ये ही बैठक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे आमदार असतील, त्याचप्रमाणे मंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे नेमकी रणनीती सत्ताधारी पक्षाची कशी असावी यावरती चर्चा होणार आहे। कारण अनेक राज्यातील विषय आहे, या सगळ्या विषयांवरती विरोधक आक्रमक होणार आहेत, सरकारला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे सत्ताधारी सदस्यांची नेमकी भूमिका काय असावी, कशा प्रकारचं जे आहे ते मॅनेजमेंट असावं, या संदर्भातील संपूर्ण पूर्णपणे चर्चा होणार आहे। कारण आपण पाहिलं आहे, मागच्या अधिवेशनात सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ झालेला होता, कुठेतरी मॅनेजमेंट जे आहे ते पाहायला मिळत नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी सरकार कमी पडत असल्याचं जाणवत होतं। त्यामुळे आता मॅनेजमेंट नेमकं कसं असावं या संदर्भातली चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। सर्व तिन्ही पक्षाचे आमदार आहेत, मंत्रीसुद्धा उपस्थित आहेत आणि संपूर्णपणे चर्चा होणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा आहे की ज्यावेळेस विरोधक आक्रमक होतील तर सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा कर्नाटकमध्ये जी काही घटना घडलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये निश्चित ठराव आणायचा किंवा चर्चा करायची का, यावरती सुद्धा आता चर्चा होणार आहे। त्यामुळे ही बैठक संपल्यानंतर नेमकी कशा प्रकारची रणनीती झालेली आहे हे स्पष्ट होईल, मात्र विरोधक सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राजू, अधिवेशनाच्या काळामध्ये फ्लोर मॅनेजमेंटचा विषय हा खूप प्रभावी असतो, अतिशय महत्वाचा असतो। या फ्लोर मॅनेजमेंट संदर्भात एका विषयाचा आता उल्लेख झाला, विरोधकांनाही कोंडीत पकडण्यासाठी सरकारनं काही आखणी केलेली आहे का? अगदी पावते, आपण फ्लोर मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो आणि सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणावरती गोंधळ घालण्याची सुद्धा शक्यता आहे। अशावेळी नेमकी सत्ताधारी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत, त्यामुळे तिन्ही पक्षांची वेगळी भूमिका न राहता तिन्ही पक्षांची एकच भूमिका असावी आणि त्यासाठी जी ही बैठक आहे त्यामुळे एक भूमिका ठरवण्यासाठी चर्चा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस विरोधक आरोप करतील, गोंधळ घालतील, त्यावेळेस सत्ताधारीसुद्धा विरोधकांना कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्यासाठी तो मुद्दा जो आहे तो कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी काही विटंबना झालेली आहे याचा मुद्दा आहे। त्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे आणि त्याच अनुषंगाने आज सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकेल आणि त्यानंतर नेमकी काय भूमिका घ्यायची, काय चर्चा करायची, काय ठराव आणायचा या संदर्भात सुद्धा ही चर्चा होणार आहे। त्यामुळे बैठक संपल्यानंतर काय काय ठराव झाले आणि कशा प्रकारचं फ्लोर मॅनेजमेंट आहे हे स्पष्ट होईल। ज्ञानदा, राजू, ताजे अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे गाजू शकतात त्या